आज आपण उपवासाच्या दोन प्रकारच्या चटण्या बघणार आहेत. पहिली चटणी आहे हिरवी चटणी, ती आपण कोथिंबीर आणि पुदिन्याने बनवणार आहे. आणि दुसरी चटणी आहे ती शेंगदाण्याची चटणी आहे. खूप छान आणि टेस्टी ही चटणी बनवून तयार होते. उपवासाला पण तुम्ही नक्की ही रेसिपी करून पहा. चला तर मग आपण दोन प्रकारच्या चटण्याची तयारी करूया. तुम्हाला माझी रेसिपी आवडली तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. मी एक मिक्सरचं जार घेतले आणि ह्याच्यामध्ये आपल्याला एक बाऊल भरून कोथिंबीर टाकायची. मी स्वच्छ धुवून आणि साफ करून घेतली आहे. ही सर्व आपण काढून घेऊ याच्यामध्ये. आणि पुदिना घेतले एक बाऊल भरून, ते पण मी स्वच्छ धुवून घेतले आणि साफ करून घेतले. एक हिरवी मिरची टाकायची आहे. तुम्ही कमी जास्त जेवढी लागते तेवढी टाकू शकता. आणि ह्याच्यामध्ये सेंधून मीठ येतं जे उपवासाला वापरतात ते मी वापरणार आहे, कारण ही चटणी आपण उपवासाची करणार आहे. आणि ह्याच्यामध्ये एक चमचाभर मी दही टाकणार आहे की या चटणीला खूप छान असा रंग आणि चवही खूप छान लागणार आहे. थोडंसं पाणी टाकायचं. आता आपण मिक्सरमध्ये वाटून घेऊया. आता तुम्ही बघू शकता मी व्यवस्थित असं मिक्सरमध्ये वाटून घेतलेले. आता आपण एका बाऊलमध्ये ही चटणी काढून घ्यायची. उपवासाची चटणी मी दाखवली तुम्हाला, खूप छान आणि टेस्टी बनून तयार होते. तुम्ही उपवासाला खाऊ शकता ही चटणी. गॅस ऑन केले आणि पॅन ठेवले. पॅन गरम झालं की एक चमचा आपल्याला जिरं टाकायचं याच्यामध्ये आणि थोडंसं गरम करून घ्यायचं आहे जिरं, की ज्या चटणीमध्ये आपण शेंगदाण्याची टाकणार त्याची चव खूप छान लागणार आहे. असं सतत मिक्स करत जायचं आहे आपल्याला, की थोडंसं असं गरम करून घ्यायचं. आता हे गरम झाले, मी एका प्लेटमध्ये काढून घेते. आणि ह्याच पॅनमध्ये आपल्याला आता शेंगदाणे गरम करून घ्यायचे. मी एक अर्ध बाऊल शेंगदाणे घेतले, कच्चे शेंगदाणे. तुमच्याकडे जर भाजलेले असतील तर तुम्ही तेही घेऊ शकता. आणि हे छान असं पण गरम करून घ्यायचे व्यवस्थित, की साल व्यवस्थित असे निघतील. हे गरम झालेले आहे तर तीन मी बेडगी सुकी मिरची घेणार आहे. ते पण आपण थोडं मिक्स करून असं सतत हलवत जाऊया की क्रिस्पी होतील. तुम्हाला तुमच्या चवीनुसार तुम्ही मिरची कमी जास्त करू शकता. आता हे गरम झाले, हे पण आता एका प्लेटवरती आपल्याला काढून घ्यायचं आहे. आणि ह्याच पॅनमध्ये मी तीळ टाकून घेणार आहे. अर्धा चमचा मी तीळ टाकणार. जर तुम्हाला उपवासाला चालत नसेल तर तुम्ही नाही टाकलात तरी चालेल. तीळ पण आपल्याला असं सतत मिक्स करत राहायचं आहे, की थोडंसं आपल्याला हे छान गरम करून घ्यायचं. आता तीळ पण गरम झालेले, मी हे एका प्लेटमध्ये काढून घेते. आता तीळ व्यवस्थित गरम करून घेतले. आता मी मिक्सरचं जार घेतले, शेंगदाणे मी सोलून घेतले, सर्व सालवरून काढून घेतले. हे जारमध्ये टाकून घ्यायचे आणि ह्याच्यामध्ये तीळ आपण गरम केले होते ते टाकायचे. आणि जे आपण जिरा गरम केलेलं ते टाकायचे. आणि आपण सुक्या मिरच्याही गरम करून घेतल्या, ते पण ह्यामध्ये ॲड करायचे. मिरची तुम्हाला पाहिजे तर तुम्ही कट करूनसुद्धा टाकू शकता. आणि सेंधून मीठ टाकणार आहे याच्यामध्ये, जे उपवासाला आपल्याला लागतं ते मीठ. आणि हे आपल्याला वाटून घ्यायचे. आता तुम्ही बघू शकता मी मिक्सरमध्ये सुकंच वाटून घेतलं, आधी पाणी ओतलं नाही आहे. हे मिक्सरमध्ये मी व्यवस्थित असं मिरची वगैरे पण वाटली गेली पाहिजे. हे सर्व आपल्याला एक जीव करून घ्यायचे. दोन चमचे मी याच्यामध्ये दही टाकले, की ह्या शेंगदाण्याची चटणीची चव खूप छान लागणार. आणि थोडं पाणी टाकून घ्यायचं आहे. आणि हे मी मिक्सरमध्ये वाटून घेते व्यवस्थित असं. आता तुम्ही बघू शकता मी व्यवस्थित वाटून घेतले आणि बारीक अशी पेस्ट करून घेतली. तुम्हाला मी दाखवते ह्या प्रकारे करून घ्यायचे. हे एका बाऊलमध्ये आपण काढून घेऊया. पाणी तुमच्या हिशोबाने तुम्ही कमी जास्त करू शकता, आणखीन पातळ पाहिजे तरी तुम्ही टाकू शकता. मी ह्याचप्रमाणे करून घेते. आता फोडणी तयार करूया. मी दोन चमचे तेल गरम करून घेतले एका पॅनमध्ये. आता व्यवस्थित तेल गरम झालं पाहिजे. ह्याच्यामध्ये मी पाव चमचा जिरं टाकलं आहे. आणि जिरं आपल्याला ह्याच्यात मिक्स करून घ्यायचं तेलामध्ये. छान फुललं पाहिजे जिरं, जो कच्चेपणा असतो तो निघाला पाहिजे. आणि एक पाव चमचा मी सफेद तीळ टाकणार आहे, तेही मी मिक्स करून घेणार आहे ह्याच्यामध्ये. दोन्ही व्यवस्थित मिक्स झालं पाहिजे. फोडणी खूप छान आणि टेस्टी बनून तयार होते. एक चार ते पाच कढीपत्त्याची पानं पण टाकायची आणि थोडंसं आपल्याला क्रिस्पी करून घ्यायचे. आता जी ही चटणी आपण वाटून घेतलेली शेंगदाण्याची, ती चटणी ह्याच्यामध्ये ॲड करायची. आणि गॅसची फ्लेम स्लो करायची आहे. जर तुम्हाला चटणीच्या वरती ही फोडणी टाकायची असेल तशीही टाकू शकता, पण अशी केली की खूप छान असं चव लागते. आता ही फोडणी आपण दिली, व्यवस्थित चटणी तयार झाली. गॅस बंद केले आपण, मिक्स करून घेऊया. आणि आता आपण एका बाऊलमध्ये सर्व करून घेऊया. टेस्टी अशी चटणी बनून तयार झालेली आहे. आता आपण सर्व करून घेऊया. तुम्ही बघू शकता किती छान असा रंग आला आहे. चटणी खूप टेस्टी अशी बनून तयार झाली. तुम्हाला आणखीन पातळ करायची असेल तर तुम्ही पाणीसुद्धा ॲड करू शकता. तर दोन्ही चटणी आपली बनून तयार झाली आहे. तुम्हाला मी इडलीची आणि डोस्याची रेसिपी यापूर्वी उपवासाची दाखवलेली आहे, त्याच्याबरोबर पण तुम्ही दोन्ही चटणीही खाऊ शकता. टेस्टी अशी चटणी बनून तयार झालेली आहे. तुम्ही पण ही रेसिपी नक्की करून पहा आणि मला कमेंट करून सांगा की तुम्हाला कुठली रेसिपी जास्त आवडली.
तुम्ही अजूनपर्यंत माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या डेलीच्या नवनवीन रेसिपीजची अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचण्यास मदत होईल. लाईक करा, शेअर करा, तुमचा महत्त्वाचा वेळ काढून माझी रेसिपी पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच एक रेसिपीबरोबर. तोवर मस्त राहा.